नमस्कार महाराष्ट्राची शान या कार्यक्रमात मी संपदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते महाराष्ट्राची शान ही जस जशी वाढत जाते तस आपली जबाबदारी सगळ्यांची जास्त वाढते याचं कारण असं की शिकण्याची उमेद आहे पण आर्थिक सहकार्य नाही त्यांच्या समोर एक ध्येय ठेवायला लागतं काही आदर्श ठेवायला लागतात आणि ते काम आपण महाराष्ट्राची शान या कार्यक्रमाने करतो मला सांग तुमच्या हातात घड्याळ आहे ते किती तासांचा दिवस असतो तो <laughs> <laughs> मी असं म्हणतो की घड्याळ आणि कॅलेंडर जे आहे ते आम्ही लोकांना टार्गेट ज्या दिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी वापरतो <laughs> स्वतः किती वेळ काम करायचं असतं किंवा कुठच्या दिवशी काम नाही करायचं असतं त्यासाठी नसतं <laughs> आणि वेन यू एन्जॉय युअर वर्क लाईफ बिकम्स अ पिकनिक <laughs> तर मी कायमस्वरूपी पिकनिकवर असतो कारण आय एन्जॉय माय वर्क आणि साधारणतः मी कमीत कमी सोळा तास काम करतो जेव्हा मी व्यवसाय सुरू केला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये डेटा प्रोसेसिंग सुरू केलं त्यावेळे मी अठरा ते वीस तास काम करायचो कारण तीन शिफ्टमध्ये माझ्या घरामध्ये डेटा प्रोसेसिंगचं काम चालायचं तर मी हार्डली चार ते पाच तास झोपायचो हो पण सध्या पंधरा ते सोळा तास मिनिमम मी काम करतो आणि मला मजा येते म्हणजे जर मी वेकेशनवर जरी असलो तरी जर त्या वेकेशनमध्ये जर मी काम नाही केलं हॉलिडेज सकट तर ती वेकेशन माझ्यासाठी वेकेशन नाही आहे तुम्ही माझ्याकडनं काम काढून घेतलं की इट इज अ मिझरेबल टाईम तर आय एन्जॉय माय वर्क आणि मी कॉन्स्टंट काम करत राहतो वा ह्या घड्याळ्याचं फिरतं जे काटे आहेत ना ते सगळे तुमच्या हुकमानुसार फिरत राहोत अशी शुभेच्छा देते आणि एक शेवटचा प्रश्न विचारते की उद्योजक होण्यासाठी काय असावं त्या व्यक्तीमध्ये आणि काय नसावं हे तुम्ही थोडक्यात काय सांगा मी असं म्हणेन की आजच्या काळामध्ये पूर्ण जग आय टीमुळे छोटंसं गाव झालेलं आहे ऑनेस्टी इज नो मोर चॉईस म्हणजे तुमची इंटिग्रिटी आणि ऑनेस्टी इज अ कम्पल्शन इट इज अ गिवन म्हणजे असं नाही आहे की हा माणूस इमानदार आहे या क्वालिटीला किंमत नाही आहे इमानदार होणं गरजेचंच आहे कारण जर इमानदार नसला व्यक्ती व्यवसायामध्ये पूर्ण जगाला इमिजिएटली माहीत पडतो सोशल मीडियामुळे तर इमानदारी इज अ गिवन पण त्याच्या व्यतिरिक्त एका उद्योजकाने त्याचे संबंध बाळगावे बिझनेस इज नथिंग बट रिलेशनशिप मॅनेजमेंट बिझनेस इज नथिंग बट सॉल्विंग पीपल्स प्रॉब्लम्स ज्या व्यक्तीने हे विचार केले किंवा के या विचारावर काम केलं तो यशस्वी उद्योजक होऊ शकतो आपल्याला कुठच्या दारातनं कोण ऑपॉर्च्युनिटी आणून देईल हे काय सांगता येत नाही कुठच्याही माणसाला तो छोटा आहे किंवा मोठा आहे याचा माप कधीच करावं नाही कारण कधी कधी छोटा माणूस जे काम करू शकतो तो मोठ्यातला मोठा, मोठा माणूससुद्धा करू शकत नाही रिलेशनशिप मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट विजन महत्त्वाचं आहे की आपल्याला पाच वर्षानंतर काय करायचं आहे दहा वर्षानंतर काय करायचं आहे त्याच्यानंतर डायव्हर्सिटी इज इम्पॉर्टंट वेल्थ क्रिएशनसाठी कुठचाही फिक्स्ड फॉर्म्युला नाही आहे मी अनेक अशा लोकांना ओळखतो आणि ज्यांच्याबद्दल मी वाचलेलं आहे की त्यांनी एका कंपनीमध्ये विश्व निर्माण केलेलं आहे अशाही लोकांना ओळखतो ज्यांच्याकडे दोनशे कंपनीज आहेत आणि त्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे अशाही लोकांना ओळखतो ज्यांनी दीड लाख लोकं एम्प्लॉय करून वेल्थ क्रिएशन केलं आहे आणि अशाही लोकांबद्दल वाचलेलं आहे ज्यांच्याकडे फक्त पंचवीस लोकं आहेत आणि ते जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे वॉरन बटफेट तर वेल्थ क्रिएशनसाठी कुठचाही फिक्स्ड फॉर्म्युला नाही आहे प्रत्येक उद्योजकांनी हे ठरवलं पाहिजे की त्याला काय करण्यामध्ये आनंद मिळतं ज्या व्यवसायामध्ये जर त्याला आनंद मिळत नसेल तर तो त्याच्यासाठी चुकीचा बिझनेस आहे ज्या व्यवसायामध्ये तो एन्जॉय करतो आहे त्याला असं वाटतं की तो खरोखर रोज पिकनिकला जातो आहे म्हणजे ही इज नॉट ऑन बिझनेस ही इज एन्जॉईंग लाईफ तो व्यवसाय त्याच्यासाठी चांगला आहे कोलॅबरेटिव्ह वर्किंग इज द नेक्स्ट वे ऑफ ग्रोथ कुठचाही व्यक्ती एकटा जिंकणार नाही कुठचंही नवीन इन्व्हेन्शन घडणार नाही आहे आता जे पण होणार आहे ते इनोव्हेशनच होणार आहे ग्लोबलायझेशनचा जमाना असल्यामुळे इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटीजकडे पाहणं फार गरजेचं आहे फार लवकर असं होणार आहे की परदेशातल्या प्रत्येक कंपनीला भारत देशामध्ये प्रवेश करायची इच्छा असणार एव्हरी सिक्स्थ मॅन ऑन प्लॅनेट अर्थ इज अ इंडियन म्हणजे वन सिक्स्थ पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड इज अन इंडियन पॉप्युलेशन जी आपली कमजोरी होती ती आज आपली सर्वात मोठी ताकद झालेली आहे एवढ्या मोठ्या आबादीला आपल्याला प्रोडक्ट्स पोचवायचे आहेत आपल्याला सर्व्हिसेस पोचवायचे आहेत भारतातल्या उद्योजकांना बाहेरच्या उद्योजकांकडनं पाठिंबा मिळेल कोलॅब्रेशन मिळेल आणि फार मोठं मार्केट प्लेस या देशामध्ये क्रिएट होणार आहे प्रत्येक मराठी माणसाला माझा असा आव्हान राहणार आहे की जीवनामध्ये मुलांना नोकरी करावी असं मार्गदर्शन कधीच न करता नोकरी करण्यासाठी फक्त पाच वर्ष नोकरी करा आणि त्याच्यातनं अनुभव घेतल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करा असं धोरण धरणं फार गरजेचं आहे असं माझं आवर्जून आव्हान आहे राजेश सर तुम्ही मगाशी एक बोलता बोलता एक टर्म वापरलीत की सामाजिक उद्योग मग आपण जो उद्योग करतो तो सामाजिक आहे हे कसं ओळखायचं एक सोपा फॉर्म्युला आहे त्याला मी फाय पीज म्हणतो फाय पीज म्हणजे पेन पर्पज प्रॉमिस प्रूफ आणि पीपल आपण जो व्यवसाय करतोय त्याच्यातनं आपण समाजाचा कुठचा पेन दूर करतोय कुठचा त्रास दूर करतोय हा प्रश्न विचारून पाहायचा आणि तुम्हाला स्वतःलाच उत्तर मिळेल ज्या व्यवसायामध्ये तुम्ही आहात त्या प्रकारे तुम्हाला उत्तर मिळेल जर तुम्ही खरोखर समाजातला कुठचा तरी त्रास दूर करत आहात तर तो तुम्ही जो व्यवसाय करतायत तो एक सामाजिक उद्योग आहे दुसरा पी असतो पर्पस जर तुमच्या उद्योगाचा उद्देश फक्त प्रॉफिट करणं आहे तरी देखील तुम्ही यशस्वी होणार पण तुमच्या यशाचे यशाचं प्रमाण जे आहे ते लिमिटेड असणार तुमचा उद्देश फक्त प्रॉफिट नसून एक सामाजिक बांधिलकी जर असली तर नक्कीच तुमचा व्यवसाय वाढेल कारण तेच समाज तुम्हाला पाठिंबा देऊन मोठं करू शकतात बरोबर <SSSSS> तिसरा तुमचा पी आहे प्रॉमिस तुम्ही जेव्हा उद्योग करता तेव्हा तुम्ही तुमच्या कस्टमरला ग्राहकाला किंवा तुमच्या कॉलिगना स्टाफना तुम्ही काय प्रॉमिस करता चौथा पी म्हणजे प्रूफ फक्त प्रॉमिस करून चालणार नाही तर तुम्ही केलेल्या प्रॉमिसचं तुम्ही काय प्रूफ दिलं समाजाला की तुम्ही तो प्रॉमिस पाळला जेव्हा पण आपण एक प्रोडक्ट घेतो किंवा एक सर्विस घेतो तेव्हा विकणारा व्यक्ती तुम्हाला अनेक वचन देतो त्या वचनेचं पूर्तता होणं गरजेचं आहे आणि लोकही आहेत आणि सोशल मीडियामुळे तर बारीकीनी आहेत तर तुमचं प्रॉमिस असणं गरजेचं आहे त्याचं प्रूफ असणं गरजेचं आहे पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा पी म्हणजे पीपल तुम्ही जेव्हा एक विजन ठेवता तुम्ही जेव्हा एक मिशन ठेवता तेव्हा तुमच्या टीममध्ये जी लोकं आहेत त्यांचं मिशन आणि तुमचं मिशन कॉमन असणं गरजेचं आहे hmm. म्हणजे मी जसा विचार करतो माझ्या संस्थेतल्या पिऊनच्या मनामध्ये सुद्धा तशीच भावना असणं गरजेचं आहे hmm. जर त्याच्यामध्ये गॅप असला तर माझ्या विश विजनमध्ये आणि मिशनमध्ये आणि माझ्या टीमच्या विजन आणि मिशनमध्ये जर अंतर आला तर त्या संस्थेला ज्या प्रमाणात यश पाहिजे त्या प्रमाणात यश मिळू शकणार नाही या पाच प्रश्नांच्या उत्तरावर तुम्हाला समजून येईल की माझा जो व्यवसाय आहे तो सामाजिक दृष्टिकोनातनं सोशल ऑन्टरप्रनरशिप आहे किंवा नाही आहे तर पेन पर्पस प्रॉमिस प्रूफ आणि पीपल या पाच प्रश्नांचं उत्तर स्वतःला विचारायचं आणि ॲनालाईज करायचं याच्यानंतर सहावा पीस ना एक पॉवरफुल पर्सनॅलिटी या पाच पी जर तुम्ही योग्य प्रमाणात मेंटेन केले ऑटोमॅटिकली यू बिकम पॉवरफुल यू युअर बिझनेस युअर पीपल इव्हन युअर कस्टमर्स ऑल बिकम पॉवरफुल मला एक सांगा आता बिझनेसच्या गोष्टी करायला मस्त वाटतं चित्रपटांमधून पण मी एक श्रीमंत असा बिझनेस म्हणून प्रत्येक वेळी पाहिला आहे पण हा बिझनेस मग जेव्हा एखाद्या संकटात सापडतो तेव्हा तो कसा त्याला फाईट करतो कसा पुढे जातो तुमच्या आयुष्यात हे घडलं आहे माझ्या आयुष्यात देखील हे घडलं आय टी एज्युकेशन असल्यामुळे जेव्हा वर्ल्ड टावर कोलॅप्स झाले अमेरिकेमध्ये मला जगाची तेवढा तेव्हा एवढी जाणीव नव्हती कारण ही बरीच वर्ष झाली या गोष्टीला पण जेव्हा ते पडताना मी पाहिले तेव्हा मी एक गोष्ट समजून चुकलो की याचा इम्पॅक्ट आमच्यावर येणारच या क्षेत्रावर येणारच कारण मेजर एक्सपोर्ट्स जे व्हायचे ते अमेरिकेला व्हायचे मेजर विद्यार्थी जे शिकून जायचे त्यांची सगळ्यांची इच्छा व्हायची अमेरिकेला जाण्यासाठी mm. आता अमेरिकेचं जर चित्र बदल झालं तर त्याचा परिणाम त्याच्याशी संबंधित सगळ्या लोकांवर येईल आणि त्याच्यात आम्ही होतो mm. आणि तसंच घडलं आणि आमचा दे धंदा देखील फार स्लो झाला कमी होत गेला mm. तर मला आठवतं की आम्ही गोरेगावला राहायचो आणि एका संध्याकाळी मी आणि माझ्या मिसेसनी बसून एक लिस्ट बनवली की धंदा तर आपण चालू ठेवणारच हाच व्यवसाय चालू ठेवणार मग आता एक एक आपण वस्तू विकायला सुरू करूया आणि त्या पैशाने जो आपल्याला महिन्याचा तोटा येतो आहे तो तोटा आपण भरून काढूया पण व्यवसाय आपण हाच चालवायचा कारण शेवटी हे जे साम्राज्य उभं केलं आहे ते साम्राज्य आपण ह्या व्यवसायातच नुस उभं केलेलं आहे पण तुम्ही विश्वास ठेवणार नाही की आम्ही ती लिस्ट तर बनवली पण एकही वस्तू विकायची पाळी आली नाही आणि आम्ही यशस्वी प्रकारे अशा परिस्थितीतून सुद्धा बाहेर पडलो पण आमच्या मनाची तयारी होती की असं जरी घडलं आम्ही सगळं विकू पण हाच व्यवसाय चालू ठेवू कारण ही एक तात्पुरता आलेली अडचण आहे आणि ती आम्ही पार नक्कीच पाडणार तुम्हाला दोघांचेही मनापासून आभार मानते कारण तुमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर संकट पार करून जायचंच हे वाक्य मी सदोदित पाहते मनापासून शुभेच्छा तुम्हा दोघांना आणि महाराष्ट्राची शानतर्फे मनापासून आभार नमस्कार नमस्कार पाच पी याचा जरी नुसता अभ्यास केला तरी मला असं वाटतं यशस्वी उद्योजकच नाही तर एक चांगला माणूससुद्धा घडण्याचे त्याच्यात घटक आहेत प्रत्येक उद्योजकाशी बोलताना आपल्याला एक पॉईंट तरी असा इतका स्ट्रॉंग आपल्याला मिळतो की जेणेकरून आपल्याला एक जगण्याची आणि यशस्वी होण्याची उमेद मिळते मला वाटतं महाराष्ट्राची शहचा हाच एक हेतू आहे आणि विद्यार्थ्यांना समोर एक धडा घालून देण्याचा जो एक मानस आहे तो या दृष्टीने पूर्ण होतो आहे आज महाराष्ट्राची शानमध्ये इथेच थांबते आणि या पाच पीचा तुम्ही विचार करत राहा पाठांतर करत राहा आणि अवलंबतही राहा तोपर्यंत ही, तो ही संपदा रजा घेते महाराष्ट्राची शानमध्ये